बाहो
Sau? Sau? तुझा हा शिक्षणासंबंधीचे चिकाटी बघून मला फार फार आनंद वाटतो. तू शिक, खूप अभ्यास कर, तू खूप मोठी होशील. मी शिकेन, मन लावून अभ्यास करेन. मीही अगदी तुमच्यासारखं लिहीन. मी जेव्हा मान म्हणून अभ्यास करते ना, तेव्हा वाटत जणू आपला भूतकाळ आपला निरोपच घेतोय की काय. आणि आपण आजवर न बघितलेला आपला भविष्यकाळ जणू आपल्या पुढे पिंगास घालतोय. धनी, मी शिकेन, मला नवे पंख फुटतात. प्रत्येक क्षण नवा वाटतो, प्रत्येक दिवस कालच्या पेक्षा अधिक सुंदर वाटतो. वा सौ, वा वा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. ज्योती, ज्योती, ही पुस्तक लेडी लिजिट कडून आणली आहे, लवकरच तुझ्या शाळेचही बघते. आऊ खरंच? या, या. अरे ज्योती, ज्योती, अरे आपले गफ्फार बेग आणि लिजिट साहेब आले. या बस. गोविंदा, आम्ही इथे बसायलो आलो नाही, आम्ही एक सल्ला द्यायला आलो आहोत. सल्ला? आम्ही रोज बघतो तुमच्या ज्योती पुस्तक वाचत बसतो. त्याला वाचण्याची फार आवड दिसते. तो अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे. त्याला शिकण्याची आवड दिसते. शाळा सोडून त्याला मळ्यात कशाला घातली? तुम्ही त्याला शाळेतच घाला. त्याची बुद्धीची माती करू नका. लिजिट साहेब, तुम्ही माझ्या मनातलंच बोलला. ज्योतीने शिकावे, खूप शिकावे, हीच माझी इच्छा आहे. पण शाळा सोडून त्याला 3 वर्षे झाली. खूप मोठा झाला तो आता. शिवाय माळ्याचा मुलगा, कोणती शाळा प्रवेश देईल त्याला? आमची शाळा देईल त्याला प्रवेश. स्कॉटिश मिशन स्कूल. आमची शाळा ज्या धर्म पाहत नाही, मुलांचे गुण पाहते, बुद्धिमत्ता पाहते, जिज्ञासा पाहते, ज्योतीला या शाळेत प्रवेश मिळेलच. गंगाफर भाई. हा सही. ज्योती, तुला मळा आवडते की शाळा आवडते? बाबा, मला मळाही आवडतो आणि शाळाही आवडते. मळाच माझी एक शाळा आहे आणि शाळा सुद्धा एक मळाच आहे, ज्ञानाचा मळा. अरे आओ, कुठे आहात तुम्ही? ज्योती, काय झालं रे ओरडायला? तुम्ही आणि सावित्री चौथ्या वर्गाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. खरंच काय? हो. आणि अहो, तुम्हाला माहितीये का, तुम्ही निचलबाईच्या नॉर्मल स्कूल मध्ये रितसर प्रवेश घेऊ शकता आणि अध्यापकांचे ट्रेनिंग घेऊन तुम्ही शिक्षिका होऊ शकता. काय? होय अहो. चल जो, आबा केव्हा पासून जेवणासाठी वाट बघताय. चल. ज्योती, आज तब्येत बरी नाही काय? असा गुपचूप गुपचूप काऊन जेवून राहिला? तस नाही आहो, विचार करतोय. कसला रे, आमच्याशी बोलत नाहीस तू? अगं तसं काय नाही, नेहमीच पुढे काय करायचं ते ठरवलं पाहिजे ना. आता काय ठरवणार तू? ज्योती, तुझे शिक्षण पुरे झाले, तुझा इंग्रजीचा अभ्यासक्रम पुरा झाला आणि शेवटच्या परीक्षेत उत्तम प्रतीने पासही झालास तू. तू आता सरकारची मोठी नोकरी करून मोठा ऑफिसर व्हावे, हीच माझी इच्छा आहे. पण आबा, मला सरकारची नोकरी करायची नाहीये. आपण एवढं शिकलो त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आबा. आम्ही दोघं मुलींची शाळा काढतो. काय?
दोघं मुलींची शाळा काढतोय. शाबास सावित्री, अगदी माझ्या मनातलं बोललीस. होय ज्योती, तू ख्रिस्ती फादर सारखं मागासांना शिक्षण देऊन त्यांची सेवा करून शूद्रादी अतिशूद्रांचा फादर हो. छान सावित्री, तुझे सांगितलंय ते मला पटलंय आणि आऊ तुमचा सल्लाही मला आवडलाय. म्हणूनच तुम्ही जे सांगितलंय तेच मी ठरवलंय आणि ह्या कार्यात तुम्हा दोघींच्याही सहाय्य मला हवे आहे. आबांना आपला विचार आवडलेला दिसत नाही वाटत. तुम्ही आपले कर्तव्य कर्म पार पाडण्याचे काम सुरू तर करा, मी तुमची पाठीराखी आहे. अरे लवकर घरी आलास, वरात घरी आली इतक्या? नाही, मीच निघून आलो घरी. का कुणी काय बोललं का? ज्योती काय झालं, तुला कोणी मारलं का? आऊ, मारला असत तरी मला काही वाटलं नसत, पण मारण्यापेक्षाही. काय झालं बाळा, काही दुखतय का? कुणी बोललं का तुला? अरे तू सांगितल्या बगैर कसं कळणार आम्हाला? अहो आबा, माझ्या शिक्षणाचा काही उपयोग नाहीये. परंजपेकडच्या लग्नाच्या वरातीत अपमान झालाय माझा. त्या कर्मट प्राण्यांनी चक्क शिविगाळ केली आहे मला, आणि शूद्रांनी कुंभटांनी भूदेवाच्या बरोबर चाललो तर त्यांचा अपमान झाला असे सुनावले मला. अरे आपण शूद्र बामणांची बरोबरी कशी करणार? बामणांना विटाळ होतो आपला, पण तू त्यांच्या वरातीत गेलास कशाला? अबा पण असं का बा? ज्योती, अरे ते उच्च कुळीचे, त्या मानाने आपण हलक्या जातीचे, कनिष्ठ वर्गातले, त्यांच्या मतीनं आपण पायतळीचे. धर्मात असे सांगितले आहे देवऋषींनी, त्यांची बरोबरी करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. पण आपण सर्व एकाच देवाचे लेकर आहोत ना. हो पण बाबा रे, हे असंच आहे, विचित्र विपरीत मनाला न पटणार न रुचणार इंग्रजांचे राज्य आहे म्हणून तेवढ्यावर भागले. तू जर पेशवाईत असे धाडस केले असतेस तर ह्या गुन्ह्याबद्दल तुला कडक शिक्षा झाली असती. अहो आबा, पेशवाईत अस्पृश्यांना गळ्यात मळके आणि कमरेला झाडू लावून फिरावे लागत होते. त्यांच्या सावलीचा सुद्धा ब्राह्मणांना विटाळ वाटत होता हे ऐकून माहीत आहे मला. पण आता इंग्रजांचे राज्य आहे, ब्राह्मणांचे नाही. इंग्रज सगळ्यांना समान दर्जाने वागवतात, आपल्यामध्ये काय कमी आहे म्हणून त्यांनी आपल्याला हलक्या दर्जाच्या मानावे. बाबा रे, हे सारे परंपरेने चालत आले आहे. आपण शूद्र, आपण आपल्या पायरीनेच वागलेलं बरं. हा धर्म आहे आणि धर्माप्रमाणे ज्याने त्यांना वागलं पाहिजे. धर्म धर्म. अहो काय झालं आज एकदम असे एवढे का चिडलात मामांजींवर? नाही नाही सावित्री, मी बाबांवर चिडलेलो नाहीये, मी चिडलोय माझ्यावर. मी नाही अपमान सहन करू शकत. हा शांत व्हा, आधी शांत व्हा बघू, आणि काय घडलं ते सांगाल तर. सावित्री, घडलं नाही पण काहीतरी घडलं पाहिजे. हे समाज असं दुःख पाहत नाही. ते कोळ्या मुलींचे घोर कुचेष्टा, 60 वर्षाच्या म्हाताऱ्याशी 8-10 वर्षाच्या मुलीचं लग्न, तिच्यावर अत्याचार, त्यातून नवरा मेल्याचं सती पाठवण, त्यातून सतीनं जाता जगणं तर त्याहून कठीण. ते देहाचं विडंबन, ते निर्दय केशवपन, हे झालं स्त्रियांचं. आणि तसंच या अस्पृश्यांचं. हे सार संपलं पाहिजे सावित्री, आणि हे सार होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणानेच समाज बदलू शकेल. लग्नात माझा अपमान नाही, मी हा अपमान सहन करू शकणार नाही. नवऱ्याचा अपमान आर्य स्त्रीला कधी सहन होणार नाही सुनबाई, त्यासाठी ती स्वतःच्या जीवाची पर्वाही करणार नाही. सासूबाई क्षमा करा, याआधी आपल्या समोर उघडपणे असे कधीच बोलले नाही, पण आज बोलतेच. हा केवळ यांचा अपमान नाही, हा फुले घराण्याचा अपमान आहे, बहुजन समाजाच्या रंजले गांजलेल्या समाजाचा अपमान आहे असे मी मानते. आपला आशीर्वाद असेल तर झगडे पाटलाची मुलगी आणि फुले घराण्याची सून हा अपमान माझा पूर्ण आशीर्वाद आहे. औक्षवंत भामुलांनो. सावित्री,
कुठून आली ही निर्भयता तू जहांगी? माझं भावी आयुष्य घडविणारी ही स्फूर्ती देवता तर नव्हे ना? आऊ, मी तर अपमान सहन करणारच नाही, पण इतरांनाही सहन करू देणार नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, क्षुद्र, अतिक्षुद्र हे वेद माणसाने निर्माण केलेले आहेत, देवाने नाही. देवाने सर्वांना सारखेच हातपाय दिले आहेत, ब्राह्मणांना काही चार पाय नाही दिलेत. आम्ही देखील माणसेच आहोत, आम्हाला माणसासारखंच जगता यायला हवं. खरं आहे ज्योती तुझं, तुझा अपमान करायचा काही एक अधिकार नव्हता काकांना. असं अपमान करण्यासाठी घरांना आमंत्रण दिले होते का भाऊजी? वहिनी, ज्योतीचा अपमान तो आमचा अपमान, म्हणून तर आम्ही देखील मिरवणूक सोडून बाहेर पडलो. ज्योतीने आम्हाला झुकांडी दिली म्हणून त्याचा शोध घेत इथे आलो. सर्व ब्राह्मणांच्या वतीने मी माफी मागतो. माझी नगरला बदली झाली, त्यामुळे दैनंदिन कामकाजात माझी मदत होणार नाही. पण नगरला मिशनाऱ्यांच्या बऱ्याचशा शाळा आहेत, त्या कशा चालतात ते पाहायला तुम्ही नगरला या, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन होईल. होय भाऊजी, मीही येईन तुमच्या बरोबर. मला नगरची फेरारबाईची मिशनरी मुलींची शाळा पाहायची आहे. जरूर ये, आपण आवलाही घेऊन जाऊ सोबत. नाहीतर आपण असं केलं तर मुलींसाठी शाळा काढूनच आपण शिक्षण प्रसारणाच्या कार्याला प्रारंभ करूया. वन गुड मदर इज इक्वल टू 100 टीचर्स. स्त्रिया शिकल्या तर समाजाचे चित्रच बदलेल. स्त्री शिक्षण म्हणजे अज्ञानाच्या मुळावर घाव. स्त्री शिकली म्हणजे ती आपल्या मुलांनाही शिकवेल, म्हणजेच जिच्या हाती पाळण्याची दोरी नव्हे, जिच्या हाती शिक्षणाची दोरी, ती जगाते उद्धारी. आपल्या आवनी माझ्यावर चांगले संस्कार केले, माझी शाळा सुरू झाली, म्हणूनच मी स्वतंत्रपणे काहीतरी विचार करू शकतो. सावित्री, ठरलं तर आपण मुलींसाठी शाळा काढायची, शाळेसाठी जागा शोधायची, शाळा खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटायचं आणि सगळे पुस्तकच गोळा करायची. सदा 4 महिन्यांनी नवे वर्ष सुरू होईल शाळेचे, त्याआधी आपली पूर्ण तयारी व्हायला हवी. ज्योती, तुझ्या कार्याला आमची मदत आहे. ठीक आहे, पण पुण्या शाळेला जागा कोण देणार? मिळेल जागा, विष्णू भिड्यांच्या वाड्यात एक खोली मोकळी आहे. बुधवार पेठ? बुधवार पेठात कशी मिळेल जागा? अहो, बुधवार पेठ म्हणजे समदी बामणाची वस्ती. प्रयत्न करू, परांजपे, वाळवेकर, भिडे आम्ही वर्गणी करू. रजिस्टर वेळा पुस्तक मी पुरवतो. चल बोल, घ्यावा काढणार शाळा. थांबा, मी चांगला मुहूर्त शोधतो. भाऊजी, अखेर गेलात ना मुहूर्तावर. अहो, शुभ कार्याला कशाला मुहूर्त हवा? 1847 संपत आलंय. 1848 पहिल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उगवणारा सूर्य आमच्या शाळेचं उद्घाटन करेल आणि जगाला सांगेल, 3 वर्षापासून मी पहिल्यांदाच शुभ मुहूर्तावर उगवलोय. वा सौ वा, काय बोललीस काय सदा मोरोबा, ठरलं ना मग? ठरलं. ज्योती, बराच उशीर झालाय, आता निघतो. अरे सदाशिव, पण गप्पांमध्ये आपलं चहा पाणी घ्यायचंच राहिलं की? ज्योती, चहा आता पुढल्या वेळी घेऊ. बरं ठीक आहे बाबा, निघतो. साहेब आणि सावित्री बहीण यांच्या कठोर परिश्रमाने आज रोजी भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची सुरुवात तात्या साहेबांनी स्वीकारून केलेली आहे. का बरं नाही म्हटलं शास्त्रीच्या कानावर घालावं? अरे हो, पण काय कानावर घालणार होतास? आपलं त्या शाळेचं. अरे पण काय झालं काय त्या शाळेचं? त्या फुले माळणीनं शाळा काढली पुरींसाठी बुधवार पेठेत. काय? अरे काय सांगतोस काय? अरे आपल्या ब्राह्मणाच्या मुली तिथे शिकायला जातात. हो, आणि ती बाया शिकवते त्यांना.
शास्त्री आश्चर्य म्हणजे फक्त ब्राह्मणांच्याच मुली त्या शाळेत शिकायला जात नाही तर त्या अस्पृश्यांच्या काढ्या देखील शिकायला जातात तेथे. अरे बाप रे केवढं हे बाप. अरे या शूद्रांच्या कार्ट्यांना शिक्षण देण्याचा अधिकार त्या माळ्याच्या काठीला कुणी दिला नाही हे मी आता कदापि सहन करणार नाही. अरे सर्व धर्म मार्तंडांना सांग तुम्ही असे शांत का बसलात. काय करणार शास्त्री त्या माळ्यांना इंग्रज सरकारचं सहाय्य आहे आणि त्या मिशनऱ्यांच्या सहाय्याने हे दोघे नवरा बायको नसतायत. जर त्या इंग्रजांची सत्ता आपल्यावर जर नसती ना तर रूब कापला असता त्या नवरा बायकोंना. शास्त्री बोला दुसरी काहीतरी युक्ती शोधा. हे बघा उद्या तुम्ही गल्लीतली 4-5 मुलं जमा करा आणि ती बया शाळेत जायला लागली कि आपण तिच्या अंगावर शेणा मातीच्या गोळ्या फेकायला लावू. पाहिलं का फुल्यांची मॅडम आली बायात वाना सुद्धा घातले आहेत. खर तर आता डोक्यावरही छत्र धरायचं. कुठे जात असेल ही दुपारची. अहो शाळेत निघाली स्वतः शिकून शहाणी झाली आणि आता जगालाच शान पण शिकवायला निघाली. दारू ती सटवी जवळ आली तू तिला चांगला खडसा. हो सावित्री शिकवायचं बंद कर. का शिकून पाप करतेस तू. हे पाप नाही पुण्य कर्म आहे. मारा मांगांना शिकवून धर्माला लाथाडतेस तू. माझ्या बांधवांना शिकवून धर्माचे पालन करते मी. बाळ्या उचल तो शेणाचा गोळा आणि फेक तिच्या अंगावर. असं का करायचं बाबा. बाळ्या उचल तो शेणाचा गोळा आणि फेक तिच्या अंगावर. माझ्या लहान थोर बंधूंना मी आपल्या धाकट्या भजनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत आहे. मला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही माझ्या अंगावर शेण फेकीत नसून खेळ उधळीत आहात. तुमचे हे कृत्य मला असे शिकवते की मी नेहमी अशीच भगिनींची सेवा करीत राहावी. ईश्वर तुम्हाला सुखी ठेव. कशी चालली आहे तुझी शाळा. आजपर्यंत किती मुलींनी प्रवेश घेतलाय शाळेत. आजपर्यंत 6 मुलींनी प्रवेश घेतलाय त्यापैकी 4 ब्राह्मणांच्या 1 कुणाची आणि 1 धनगराची आहे. वा छान सो. या ऐतखोर लोकांना आपल्या लोकांचं शिक्षण म्हणजे संकट वाटत कारण त्यामुळे त्यांच्या ऐतखोरपणावर गदा येईल असं त्यांना वाटत. हे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचं अहित करणंच नाही का. आपण स्त्रियांना गोरगरिबांना शिक्षण देण्याचं कार्य करूच. कोणी कितीही कांगावा केला ना तरी करू. अहो गोरगरिबांना शिकवणं त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं त्यांच्या माणुसकीच्या लढाईची सुरुवात करणं हा गुन्हा का ठरावा. आणि तसा तो ठरणार असेल ना तर हा गुन्हाही आपण आनंदाने करू. साऊ तुझा मला सार्थ अभिमान आहे. अहो बघा ना बोलण्याच्या अवघात वेळेचं भानच राहिलं नाही. शाळेची वेळ झाली मी निघते शाळेला. साऊ पण सांभाळू ना. हो ए भाई
मुलींना आणि मागासांच्या पोरांना तुम्ही शिकवता वय? याद राखा, हे तुमचे थेरे आम्ही चालू देणार नाही. ए भाई, तुझी ही शाळा बंद कर. तू आपली शाळा बंद करणार आहेस की नाही दे उत्तर. ओरिशिरींना शिकवतेस, त्यांना बिघडवतेस. ते कसे काय शिकून दुराचारी होतील त्या तुझ्यासारख्या? तोंड सांभाळून बोल. धर्म बुडवी, धर्म बुडवला सटवीन. तोंड आवर जरा. काय करणार ग तू, काय करणार? औदासा कुठली? मी माळी नाही, समजलं? महाराणात सुंदर झाडे लावून त्यांचे नंदनवन करणे हा जसा माझा धर्म आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाने रेतार झालेला या समाजात ज्ञान वृक्ष लावणे हा माझा मानव धर्म आहे. मूर्खा, अरे तू रे बोलतोस, स्वतःच काय बाजीराव समजतोस? नाही 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 नाही. तर पोरींनो, आज आपण उजळणी बघूया, ठीक आहे? म्हणा, एक दोन दोन तीन तीन चार चार पाच. सावित्री, सावित्री, मी आज विशेष आनंदात आहे. आजची घटना मोठी क्रांतिकारक आहे. मलाही आज गौरव वाटतो तुमचा, माझ्यात ही ताकद निर्माण करणाऱ्या ज्योतींचा, मला हे बळ देणाऱ्या युगाचा. ढग दाटून आले की पाऊस पडतो, पाऊस पडला की नदीला पूर येतो. आज माझही मन महापूर आलेली नदी झालाय. आज मला माझ्याच एका नव्या रूपाचा शोध लागलाय. सावित्री, तू मुळातच धीरवीर आहेस, पराक्रमी आहेस. विहिरीत नसेल तर पोहऱ्यात येतच नाही. स्वयंनिर्णय घेण्याची ताकद तुझ्यात आहे, हे उत्तदीपन मला मोठ सूचक वाटत. धनी, मरगळलेलं जीवन जगणं मला कधीच आवडलं नाही. मेलेले श्वास घेणं मला जमतच नाही. शिवाय आपण पाठीशी आहातच. या सर्वच बळावर आडवे येणाऱ्या अडथळ्यांचा मी पराभव करीत राहीन. त्या अडथळ्यांना आडवं उभं कापून काढीन. सावित्री, पुढच्या काळात तुझ्याशी नातं जोडण्यात कोणाच्याही धडपडीला आनंद वाटेल. अगं, पुढल्या काळात मेलेली प्रत्येक स्त्री जिवंत होईल आणि त्या प्रत्येक स्त्रीला जिवंत म्हणून घेण्यात धन्यता वाटेल. तुझ्या नावानं स्त्रीच्या पराक्रमाचा गौरव होईल. तू धन्य आहेस सावित्री, तू धन्य आहेस. मी जगेन धनी, सर्वांचं जगणं सुंदर व्हावं यासाठी जगेन. मला खात्री आहे, माझा निर्धारच मला शक्ती देईल, माझी निष्ठाच मला वेग देईल आणि दुःखी कष्टी लोकांसाठी काही करण्याची माझी तगमगच मला प्रेरणा देत राहील. वा सावित्री वा. पाहिलत का, फुल्यांची मॅडम आली. सावित्री, शिकवायचं बंद कर. का? शिकून पाप करतेस तू. हे पाप नाही, पुण्य कर्म आहे. महाराजांना शिकवून धर्माला लाथाडतेस तू. माझ्या बांधवांना शिकवून धर्माचे पालन करते मी. सावित्री, सावित्री, तुला धर्मच काय, परमेश्वरी माफ करणार नाही. सटवी, तू तर स्त्री जातीला कलंक आहेस. चांडाळणी, तू धर्मच, धर्मच काय, परमेश्वरी माफ करणार नाही. अरे बघता काय, बघता काय, मारा दगड सटवीला, शेण माती मारा.
चल शास्त्री बाबा या बसा. आज आमच्या दुकानाला आपले पाय कसे काय लागले? तुळशी पत्र आणि गुलाबाची फुले हवी होती आम्हाला. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आणि मिळाले तर केळीचे खांब सुद्धा हवेत. केळीचे खांब काही नाहीत, पण फुले आणि तुळशी पत्र घेऊन जा. दुकान तुमचंच आहे. किती पैसे द्यायचे? लाजवता हवं मला. सत्यनारायणाच्या पूजेसाठी भूदेवांना दिलेल्या फुलापानाचे काय पैसे घ्यायचे? तसेच घेऊन जा. आम्हाला बी थोडस पुण्य मिळू द्या. अहो, आम्ही काय पुण्य मिळून देणार आहोत तुम्हाला? तुमचा लेख आणि सुन बाई शूद्रांना विद्या देत आहेत ना, ते पुण्य तर मिळतच आहे तुम्हाला. आम्ही सांगत होतो तुम्हाला की मुलाला शाळेत पाठवू नका म्हणून, पण तुम्ही नाही ऐकलं. साहेबांच्या मिशनरी शाळेत घातलं आणि पोरीसाठी शाळा काढली. बाया माणसाने हातात पेन्सिल आणि पाटी घ्यायची आणि आपण पुरुषांनी का चूट मुंकायची का? पोरींसाठी शाळा काढली, दुसरं काय केलं माझ्या पोरानं? काय केलं? अरे गोविंदा, तुझ्या मुलाने समाजाला आणि धर्माला काळिमा फासला, धर्म रसातळाला गेला. त्यांच्या कृत्यांमुळे तू स्वतःवर देवाचा कोप ओढून घेतोय. तुमची सुनही लिहिते वाचते म्हणे, कलियुग आहे कलियुग. अहो, पण सावित्री शिकायला बाहेर गेली नाही, ज्योतीने घरच्या घरी शिकवलं तिला. घर काय आणि बाहेर काय, पाप ते पापच त्या मिशनरी बाईच्या शाळेत जात होती हे काय आम्हाला माहित नाही? गोविंदा, तुला माहित नाही, स्त्री जर शिकली तर केवढं पाप होते ते. काय होत आहे? घरातली जबाबदारी सोडून बाई घराबाहेर पडते, परपुरुषांचे संबंध ठेवते, पापाचरण करते. पण आमची सावित्री तर लय नम्र आहे, ती काही बिघडलेली नाही. अहो, आज नाही तर उद्या बिघडेल. बर मला सांगा, ज्योतीच्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली की 8-10 वर्ष. मग सुनेची पोच का नाही बघत तुमच्या? अरे पोरं होतीलच कशी यांना, आमच्या धर्मशास्त्रात देऊनच ठेवलंय की स्त्री शिकली की निपुतील राहते म्हणून. अहो एवढंच नाही, शिकलेल्या बाईचा नवरा अल्पाशी होतो लवकर मरतो असंही लिहून ठेवलाय. तेव्हा तुमच्या ज्योतीला सांभाळ. शू शू, काय बोलताय? आम्ही तुमचे हितचिंतक आहोत म्हणून तुम्हाला सावध करायला आलो आहोत. ब्राह्मण तुम्हाला वाईट टाकणार आहेत आणि ब्राह्मणच कशाला, तुमच्या जातीचे लोक त्याला सांगेल आहेत. रोटी बेटी युवा तर बंदच, पण उद्या घरचे कोणी मिळले तर प्रेताला खांदा द्यायला सुद्धा तुमचे भाऊबंद येणार नाही. तुमच्या दोन्ही भावांना सुद्धा आमच्या बाजूला वळून घेतलंय आम्ही. तुझ्या मुलाच्या व सुनेच्या वर्तनाने तू आपण देवाचा दोष ओढून घेत आहेस. देवाच्या व धर्माच्या नावाने आम्ही तुला आज्ञा देतो की ज्योती सावित्रीचे कार्य तू थांबव, नाहीतर त्यांना घरातून हाकलून दे. उठा आता शास्त्री बुवा, दुकान बंद करण्याची वेळ झाली. बरं का गोविंद, लक्षात ठेव तो आता आम्ही. शास्त्री बाबा, तुळशीपत्र आणि गुलाबाची फुलं घेऊन जा. होय द्या. बरं गोविंदा, येतो आम्ही. हो. मला दोघांनाही काही सांगायचंय. साऊ, तुमच्या आऊंना हाक मार बघू. होय आबा. तब्येत ठीक नाही का आबा? तब्येत ठीक आहे रे, पर हे बघ ज्योती, बामनांनी मला जीव नकोसा केलाय. सारखी होऊन माझं डोसकं खात्यात आणि लेकाला आणि सुनेला शाळा बंद करायला म्हणतात.
तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका आबा. आम्ही शिकलो सवरलो तर त्यांचे महत्व कमी होईल ना, म्हणून विरोध करतायत ते. अरे ते भूदेव ज्ञानी माणसं आहेत ते. शिवाय पोथ्या पुराणात पण लिहिलंय की शूद्रांना आणि बायांना विद्या देऊ नका म्हणून. मग तुझं काय आडलंय बाबा? आपण शूद्र माणसं आपल्या पायरीनेच राहायला पाहिजे. कसली आली आहे पायरी आबा? जाती काही देवाने निर्माण केल्यात का? माणसानेच केल्यात ना. आणि पोथी पुराणाचं म्हणाल तर ती ब्राह्मणांसाठीच लिहिली आहेत. मग ती ब्राह्मणांनाच महत्व देणार. तू गप्प रा, चार अक्षर शिकलीस म्हणून लय शहाणी झालीस काय? भूदेव म्हणतात की तू शाळा शिकलीस म्हणूनच तुला पार होत नाही. काहीतरीच काय बोलता आबा? मूल होण्याचा आणि शिक्षणाचा काहीतरी संबंध आहे का? पोरीला काय वाटेल ह्याचा तरी काही विचार करा. ते ब्राह्मण काहीतरी बोलतात आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. आपल्या अज्ञानाचा असाच फायदा घेत आले आहेत ते. आपल्या अंधश्रद्धा नष्ट होत नाही तोवर ते असेच चालायचे. पण ज्योती, आपल्याला काय कमी आहे म्हणून तू ही उस्तरवारी करतो आहेस? अरे देवाच्या दयेनं बक्कळ मिळतंय आपल्याला. मळा आहे, घर आहे, दुकान आहे, आमची काय हवं आपल्याला? अहो आबा, आपल्याला सगळं आहे पण आपल्या त्या जात बांधवांकडे शिक्षण घेतल्याशिवाय प्रगती होणार नाही हे कधी समजणार आपल्याला? माझे ब्राह्मण मित्र सुद्धा मला मदत करतायत. ते काय उगाच शाळा काढायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही म्हणाला होतात मी दुकान आणि मळा सांभाळायला खंबीर आहे. तुम्हाला काय काम करायचं असेल ते करा. आबा, तुमची संमती घेऊनच आम्ही या कामाला हात घातला. आता ते अर्ध्यावर कसे सोडता येईल? आपले शूद्र बांधव आशेने आमच्याकडे बघतायत. अहो, त्यांना असं अर्ध्यावर रस्त्यावर सोडणं माझ्याच्याने नाही व्हायचं आबा. माझ्याच्याने हा पसारा निभावत नाही आता. मी दुकान सांभाळेन आणि तू रोज मळ्यात जात जा. मळ्यातून शाळेत चक्र मारणं कसे जमणार? तुमच्या हाताखाली माणूस नेमूया का एखादा? अरे विश्वासाने काम करणारा माणूस मिळतोय कुठं? अगोदरच खर्च वाढलाय. तुला आणि सावित्रीला मीच पोचतोय, आणखी कुठे माणूस ठेवणार? ज्योती आणि सावित्री जड झालेत होय तुम्हाला. तू गप्प रा, तुझीच फुस आहे या पोरांना. मग काय ठरलाय जात? माझं म्हाताऱ्याचं आहे का आणि साळा बिळा बंद करून मळ्याकडे लक्ष देत जा. अहो आबा, अर्ध्या वाट्यावरून मागे फिरणं मला जमायचं नाही. माझ्या मित्रांशी सहकाऱ्यांशी विश्वासघात केल्यासारखं होईल. तुझा काय विचार आहे सावित्री? माझं काय म्हणणं असणार आबा? जिथे धनी तिथेच मी. तुमची इच्छा, तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे. माझ्या घराचा रस्ता उघडा आहे. तुम्ही कुठं बी जावा, काय बी करा, आता माझी जबाबदारी संपली. तुम्ही मोठे झालात, तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ झालात. तुम्ही आणि तुमचं नशीब. माझ्या पोरांना घराबाहेरचा रस्ता दाखवता होय आबा. आज चिमणा मावशी जिवंत असती तर हे बघून लई समाधान झालं असतं बघा तिचं. तिच्या माघारी दुसरं लगीन न करता तान्ह्या ज्योतिषनी वाढवलं तर ह्यासाठीच नव. कशाला मावशीची सही काढतेस? ती असती तर हे संध घडलंच नसत. ती गेली, राजाराम आणि त्याची बायको वेगळे राहायला लागले. मी म्हटलं ज्योतीचा आधार आहे आपल्याला, पण त्याला मारामांगाची पोरं आवडतात. बापाची परवा नाही त्याला. आज एकल्याने राहायची पाळी आली आहे माझ्यावर आणि तूही त्याचीच बाजू घेणार. सावित्री, दोन कपडे बांध काठोड्यात, आपल्याला घर सोडून जायचंय. माझी बी दोन लुगडी टाक गठुड्यात. तुम्ही कुठे निघाल? मग आबाकडे कोण पाय? जिथं ज्योती तिथं मी. ज्योतीचा सांभाळ करण्यासाठीच मी या घरात आले.
तोच जर घर सोडून चालला तर मी इथं राहून काय करू? अरे संध्याकाळचे कुठे निघाला? जावा खालच्या रे. नाही आबा, आता फार उशीर झालाय. ज्योतिबा आणि सावित्री यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. ऐकलंस का सावित्री, तू या अस्पृश्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे भिक्षुक मंडळी खूपच संतापली आहे. अहो संतापणारच ते. एक तर तुम्ही अस्पृश्यांसाठी शाळा काढता आणि दुसरं म्हणजे तिच्यामध्ये ब्राह्मण शिक्षक नेमता. त्यांच्यासाठी हे कुऱ्हाडाचा दांडा होताच काळ असं झालं आहे. आणि त्यांच्यामधील कोणी एकानी अस्पृश्यांना शिकवण्याची तयारी दाखवावी हे त्यांना कसे सहन होणार? पण त्यांच्या चितवणीने त्या बिचाऱ्याने नोकरी सोडली ना. मग कशाला काव काव करतायत ते? त्यांना वाटले हे काम करायला कुणीच तयार होणार नाही. तुम्हाला तर अस्पृश्यांच्या शाळेत पूर्ण वेळ विनावेतन काम करणे शक्यच नाही, कारण आपला संसार मग कसा चालणार? पण ही जबाबदारी मी स्वीकारल्यामुळे आपली शाळा सुरळीतपणे सुरू आहे. याच कारणाने त्या ब्राह्मणांची तळपायाची आग मस्तकाला भिडते आहे. आपण शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केल्यापासूनच ब्राह्मणांचा विरोध चालू आहे आणि तो स्वाभाविक आहे, कारण आपले लोक शिकले की ब्राह्मणांचे महत्व कमी होईल आणि त्यांना भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदाही घेता येणार नाही असा त्यांचा समज आहे. अहो 1852, 1853, 1854 मध्ये सर्व शाळांच्या परीक्षा झाल्या होत्या, त्यात आपल्या शाळा उत्कृष्ट ठरल्या आहेत. हे केवळ तुमच्या शिकवल्यामुळे असं सरकारी गॅझेटातून लिहून आलंय. आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले. वा, मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. असंच म्हणा ना, वृक्षाला बिलगून उंचवणारी सावित्री. काही झालं तरी आपलं शिक्षणाचं कार्य आपण चालूच ठेवू, तू काळजी करू नको. मी येतो सदाकडे जाऊ. गुरु शास्त्री, ज्योतीच्या अस्पृश्यच्या सर्व शाळा बंद करण्याचे सर्व प्रयत्न आपले असफल झाले. मग आता काय करायचं? आता त्या ज्योतीला चांगला धडा शिकवायला हवा. तो कसा? नरू शास्त्री, तू त्या दोघा गुंडांना संध्याकाळी आपल्या घरी बोलावून घ्या. काय? होय, आपल्याला त्या ज्योतीचा खेळ समाप्त करायचा आहे. बर, पण शास्त्री तो रामू शिरोडे आहे ना, हे काम बेमालूम करेल, परंतु पैसे जरा जास्त मागेल. पैशाची काळजी नाही, पण काही जरी झालं तरी त्या ज्योतीचा आणि त्या सावित्रीचा काटा हा काढलाच गेला पाहिजे. ठीक आहे, ये. बंधूंनो,
आता आपला आजचा वर्ग संपलेला आहे, आता तुम्ही घरी निघायला हवं. जेवण करून झोपा आता, दिवसभर कष्ट करत असता. अगं तू काय कमी कष्ट करतेस, तुला घर आणि दार दोन्ही सांभाळावं लागतं. तू घे विश्रांती, मी पडतोच, चल. ज्योतिबा झोपली असेल का रे? अरे हळू बोल की, लोक जागे झाले म्हणजे आपला वारा चुकला आणि पैसे बी जातील आपले. काम फत्ते केल्याशिवाय आपण जायचं होय. अरे पण एका गावात दोन तुकडे करायला कसं शांत पाहिजे ना. मग तो एवढ्या रातच्याला का झोपला नसेल होय? ओरडू नकोस रेड्या, तो उजीड आहे, तू बघ खिडकी वाटे बाहेर, चांगले डोळे पाडून बघ. अरे च्या होय रे होय, आता कसं करायचं? चल आज जाऊ आणि ज्योती काय करतोय ते खिडकीला कान लावून बघू. कोण आहात रे तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? जास्त गडबड करू नका, यमराज आहोत आम्ही, साक्षात मृत्यू आहे असं समजा. मराला तयार व्हा, आम्ही तुमचा निकाल लावायला आलो. तुम्ही मला ठार करायला निघालात, पण मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही सजा द्यायला निघालात मला? नाही तुम्ही काय बी गुन्हा केला नाही, पण बामणांनीच आम्हाला तुम्हाला मारायची सुपारी दिली आहे. तुम्ही तर बामण नाही, मग बामणांचं काय ऐकतात? तुमचा काही फायदा आहे का त्यात? फायदा असला बिगर कशाला करू हे समज. आम्हाला प्रत्येकाला 1000 रुपयाची थोडी मिळणार आहे ना. पैशासाठी सारं करताय तर बर, मी तर आता मरणारच, पण मरण्यापुढे तुमचे नाव तर कळू द्या मला. अरे नाव विचारता तर सांगा ना. हा रोडे रामोशी आहे आणि मी धोंडीबा जातीने कुंभार आहे. धन्यांनी तुमच्यासाठी शाळा काढल्यात, अनाथ आश्रमे चालवली, दुष्काळात अन्नछत्र दिले आणि तुम्ही यांच्या जीवन उठला. ब्राह्मणांच्या आज्ञा ऐकण्यात आणि त्यांचं सेवा करण्यातच तुमचं आयुष्य केलं. माझं ऐका, तुमच्या पोराबाळांना तरी शिक्षण द्या, म्हणजे त्यांना पोट जाळण्यासाठी असं कुणाचा तरी मारेकरी व्हावं लागणार नाही. मी मरायला तयार आहे, माझ्या मृत्यूने तुमची विवंचना जर कायमची मिटेल तर 1000 रुपयात बऱ्यापैकी तुमच्या गरजा भागतील, खरं ना? का धाडसी आहेत होय नवरा बायको, प्रत्यक्ष मरण समोर उभं असतानाही हे घाबरत नाही, उलट तुमच्या पोराबाळांना शिक्षण द्या असा आग्रह करतायत. हे जीव वाचवण्यासाठी हिणवण्या करत नाही. आपण त्यांच्या जीवावर उठलो आणि ते म्हणतात की 1000 रुपयात तुमची विवंचना संपतील, म्हणून ते मरायला तयार आहेत. पण आपण या दलितांचा उद्धार करणाऱ्या साधू पुरुषाला मारणे योग्य आहे का? पोटासाठी एवढ्या खालच्या थरापर्यंत जायचे का? अरे अरे अरे, माझे पाय काय धरताय? तुमची चूक तुम्हाला समजली ना, बस झालं. या बामणाच्या कावेला तुम्ही बळी पडला होता, त्यांनीच तुम्हाला भडकवलं होतं, तुम्हाला पैशाचं आम्हीच दाखवलं. आम्ही दोघं दलितांनी सुधारावं म्हणून धडपड करतो आहोत, तुम्ही पण आमच्या सोबत सामील व्हा. तुम्ही सांगाल तसं वागू आम्ही, तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार आम्ही. तसं नाही धोंडी, त्या शास्त्र्याला आणि भटाला धडा शिकवायला हवा. त्यांनी आपल्याला या कामगिरीवर पाठवलं, बक्कळ पैशाची लालूच दाखवली, आता त्यांनाच पोहोचू येईल हत्यार त्यांच्यासाठीच वापरूया. असला अविचार करू नका रे बाबांना. अरे बदला घ्यायची भावना मनातून काढून टाका, क्षमा करा त्यांना, बामण आपल्या मरणाने मरतील, तुम्ही कशाला ते पाप माथे घेता? कोणालाच ठार मारणं योग्य नाही, पोटासाठी दुसरा चांगला व्यवसाय शोधा तुम्ही. माझं एक मागणं आहे, आज तुमच्या जीवावर उठलो, उद्यापासून तुमचा अंगरक्षक होणार बघा, केवढी सेवा करू द्या मला. शिक्षण नाही म्हणून हा वेळेपणा करणार होतो आम्ही, फुकाचं फासावर चढलो असतो. तुमच्या वाणी देव माणूस माणसाला मारायचं पाप लागलं असतं ते व्हायलंच, आमची चूक उमंगली नाही आम्हाला. मी उद्यापासून शाळेत येणार, तुमच्या लय शिक्षण घेणार आणि तुमच्या वाणी अस्पृश्यासाठी शाळा चालवणार. आजपासून तुम्हीच आमचे गुरु. सावित्री या दोघांना चहा कर.
नाही साहेब, नाही साहेब, नाही रे, या या बसा बसा. येतो आम्ही. अहो, आपण स्त्रिया व स्त्री शूद्रांना शिक्षण देण्याचे प्रयत्न करत आहात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ही कल्पना आता समाजात रुजली आहे. मला असे वाटते की आता आपण बाल विधवांसाठी काहीतरी कार्य करायला हवे. तुझं म्हणणं खरं आहे ग, पण भूदेवांनीच त्यांचे हाल चालवले आहेत ना, तिथे आपण काय करणार. प्लेगची नाहीतर देवीची साथ आली की हजारो लोक मरण पावतात, शेकडो मुली बाल विधवा होतात. पुरुषांना काय, प्रथम पत्नी हयात असतानाही दुसरं लग्न करतात, पण बिचाऱ्या दुर्दैवी विधवांच्या आधारच नाहीसा होतो. एक तर सासरी नाहीतर माहेरी मोलकरणी सारखे राबवण्यात त्यांचे आयुष्य निघून जाते. एकत्र कुटुंब त्यांचा अधिकार फक्त अन्न आणि वस्त्र एवढ्या पुरताच असतो. त्यांचे जग घराच्या चार भिंतीआड कोंडलेले असते, कारण बाल विधवेचे दर्शनही अपशकुनी मानतात ना. नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय, हे सगळं कळण्याच्या आधीच बिचाऱ्या विधवा होतात. ते त्यांच्या भावनांचा कोडमारा करणार तरी किती. मग काय, त्यांचाच एखादा नातेवाईक त्यांना नादी लावतो, त्यांच्या दारुण्याचा गैरफायदा घेतो, आणि मग त्यांना दिवस गेले की मात्र कानावर हात ठेवून मोकळा होतो. अशा वेळी बिचारीला आधार कोण देणार, कारण तिला आधार देणे म्हणजे तिची आणि तिच्या होणाऱ्या अपायाची जबाबदारी घेणे. सनातनी मंडळी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवतात, तिने कुळाची अब्रू घालवली असा आरडाओरडा करतात. मग मात्र त्या बिचारीला आड किंवा विहीर जवळ करण्याशिवाय इलाज नसतो. पुरुष मज्जा करतात आणि मोकळे होतात, मात्र त्या विधवेला तोंड बाहेर काढण्याची जागा नाही राहत. एखादीने आत्महत्या न करायचे ठरवले तर गर्भपात करावा लागतो, नाहीतर जन्माला आलेल्या बाळाच्या गळ्याला नख लावावे लागते. काही विटंबना देवा, परवा उकिरड्यावर चक्क एक नवजात बालक सापडले आणि त्याच्या भोवती कावळे आणि कुत्री फिरत होती. आता आपल्या आर्थिक विवंचनाही कमी झाल्या आहेत. शाळा कमिटीकडे सोपवल्यामुळे त्याचीही जबाबदारी कमी झाली आहे. तेव्हा अशा पाऊल घसरलेल्या स्त्रियांना आपण मदत करायला हवी, त्यांच्या मुलांकरिता अनाथ आश्रम काढू. अशा विधवांना आश्रय द्यायचा म्हणजे त्यांची बाळंतपणे करायची आणि नंतर त्यांना झालेली मुले सांभाळायची. हे सारे आपल्याला झेपेल का, तुम्हा स्त्रियांनाच सारे करावे लागेल. आम्ही पुरुष तर फार तर पैसा उभा करू. आर्थिक प्रश्न सुटला म्हणजे बाकीचे अवघड नाही. त्या विधवा बाळंतपणानंतर निघूनही जातील, मात्र त्यांच्या मुलांची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. त्यासाठी आपण अनाथ बालकाश्रम काढू. केवढे उदात्त कार्य आहे सावित्री, तू हे सुचवते आहेस याचे मला कौतुक वाटते. शेवटी स्त्रियांची दुःखे स्त्रियांनाच जास्त समजतात. आपण जरूर करूया हे काम. पण काय हो, आपण अशा विधवांचे बाळंतपण करणार हे त्यांना कसे समजेल. चक्क घराच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात मजकूर लिहायचा किंवा घरावर पाटी लावायची, भित्ती पत्रके तयार करायची आणि पुढ्यात घरांघरांवर लावायची. आपण आताच मजकूर तयार करूया का. छान आहे कल्पना, मी मजकूर सांगतो तू लिहून घे. विद्वानो, इथे येऊन सुरक्षितपणे व गुप्तपणे बाळंत व्हा. तुमचे मूल इथे ठेवावे किंवा न्यावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलाची काळजी हा अनाथ आश्रम घेईल. अरे बर, अभी पत्रक कशाचे जरा वाचा तरी. अनाथ बालकाश्रम, विद्वानो इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा येथे ठेवावे
ही तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलाची काळजी अनाथाश्रम घेईल. नरहरी भट, पण कोण चांडा असणार असले धंदे करणारा? अरे तो ज्योतिराव आणि त्याची मॅडम, याशिवाय दुसरे कोण असले धंदे करणार आहेत? स्वतःला पोरबाळ नाही आणि हे म्हणे विद्वांशी बाळापणे करणार आणि त्यांचे अनुरस पोरे सांभाळणार. त्यामुळे बालहत्या आणि भ्रूण हत्या टळतील असा प्रचार करतात ते. एक मात्र खरे की त्यामुळे ख्रिस्ती मिशन यांचे नुकसान होणार, अनाथ मुले त्यांच्या कळपात कदापि जाणार नाही. ती पोरं ज्योतिरावांच्या घरी वाढणार म्हणजे काय, त्यांच्यावर ते संस्कार होणार. ज्योतिराव आणि सावित्री त्या मिशनऱ्यांची स्तुती स्तोत्रे गात असतात. ब्रिटिश धार्जीने येत मेले, पेशवाई गेल्याचा त्यांना आनंद होतो. ज्योतिराव म्हणजे हिंदू धर्माला कलंक आहे, कलंक. ते खरे आहे हो, पण न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, लोकहितवादी गोपाळराव देशमुख हे सर्व त्यांच्यावर स्तुती सुनणे उतरत असतात ना. त्यामुळे ते नवरा बायको माजले आहेत आणि आपले ज्ञानी बाधो त्यांना मदत करतायत. तेव्हा तेव्हा हा विचित्रपणा असाच चालत राहणार आहे. चला नरहरी भट. सावित्री वहिनी यांचा काव्य फुले हा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मग तू इकडे कुठे निघाले? असा कोणता बाका प्रसंग आहे की नर पशूंच्या आणि समाजकंटकाच्या पाशवी अत्याचारापासून दूर या जीवनाचा कायमचा अंत करण्यासाठी मी बाहेर पडले आहे, समजलं? पहिल्या एवढी अप्रिय रुटली असताना आता मर्तवे सुद्धा तुझी पाशवी इच्छा पूर्ण करू काय? सोड माझा हात. ताई तू शांत हो, मी त्यातला माणूस नव्हे. मग कशाला रोखलेस मला? ताई मी ज्योतिबा फुले. चिंता करू नका, तुमची सर्व व्यवस्था मी माझ्या घरी करतो. कुणालाही काही थांब पत्ता लागणार नाही, सर्व जबाबदारी माझी. चला माझ्या बरोबर. तुमच्या घरी? होय माझ्या घरी. घाबरू नकोस, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. तुझ्यासारख्या फसल्या गेलेल्या समाजातील विधवांच्या बाळणपणाची सोय केली आहे आणि त्यांना झालेल्या मुलांसाठी बालकाश्रम काढला आहे. मी आणि माझी पत्नी तुला आश्रय देऊ. हे बघ, पण बिन काही नाही, आम्ही तुझे बाळणपण करू आणि तुझ्या मुलाचा प्रतिपालही करू. एकदा तू आमच्या घरी आलीस म्हणजे तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाण्याची कोणाची हिंमतही होणार नाही. नाव काय तुझं? तू कुठे राहतेस? तू कुणाची मुलगी? चल आपण जाऊया. सावित्री, हे सावित्री, ये पुरी आपलंच घर समोर. रडू नकोस पोरी, माणसाच्या हातून चुका होतातच. काही चिंता करू नकोस, हे बाल हत्या प्रतिबंध गृहवाट चुकलेल्या स्त्रियांसाठीच काढले आहे. माई, तुमचे फार उपकार आहेत आमच्या सत्यावर, पण माझे काय होईल? माझ्या बाळाला कोण आपलं म्हणेल? समाज त्याला वाईट टाकेल ना?
काही चिंता करू नकोस, तुझे बाळणपण मी स्वतः करेन, तुझ्या बाळाचा सांभाळही करेन, नाहीतरी आम्हाला मूळ बाळ नाहीच, तुझ्या बाळाचा सांभाळही आम्ही करेन। अनाथ आश्रमातील मुले हे आम्ही आमचीच मुले मानतो, आणि तुझी इच्छा असेल तर तूही इथे राहू शकतेस। पहा, मी सांगितलं होतं ना तुला की माझी बायको तुला नक्की आश्रय देईल म्हणून। चल पूर, चल घरा। सावित्री, किती छान बाळ आहे बघ। सावित्री, नाहीतरी आपल्याला बाळ नाही आहे आणि पुन्हा होईल किंवा नाही सांगता येत नाही। मला असं वाटतं आपण याला दत्तक घेऊया। तुमचा विचार मला आवडला, घेऊया की? चल आपण त्या बाईला विचारूया। विचार आहे आपल्या मुलाला आम्ही दत्तक घ्यावं, तरी पण कुठली अडचण येऊ नये म्हणून तुमची लेखी संमती हवी। आताच मी माझी सही करते। अरे ये सदोबा, बऱ्याच दिवसांनी आलास तू। तसं काही नाही, काल सकाळी गौराबाई मरण पावले आहेत, त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना स्मशानात न्यायला तयार नव्हते। का? विधवा झाल्यावर धर्मचाराप्रमाणे तिने केशवपण केलेले नव्हते। केशवपण केल्याशिवाय तिच्या प्रेताला कुणी हातही लावू शकत नव्हते आणि प्रेताचे केशवपण करायला कुणी नावीही तयार नव्हतं। संपावर पाठवलंत ना तुम्ही नाव्यानं, खूप समजावलं, शेवटी ठणकावलं, म्हटलं तुम्ही उचलला नसाल तर ज्योतिराव फुल्यांना बोलावतो, ते आपल्या माणसाकडून उचलून येईल। तेव्हा सर्व घाबरले, रेत उचललं आणि तिला अग्नी देऊन इकडे झालो। अरे वा, चांगलाच परिणाम झाला आपल्या संपाचा। हो तात्या साहेब, केशव पण करायला कोणीच तयार नव्हते। येतोय मी। ये मग। तात्या साहेब या बसा। ज्योतिराव, आबा गेले याचं दुःख तुझ्यासारखंच आम्हा सर्वांना सुद्धा आहे। त्यांचा आशीर्वाद आपणाला होताच म्हणून आपण हे सर्व कार्य करू शकतो याची आम्हाला जाणीव आहे, परंतु शास्त्रात सांगितलेले अंत्यसंस्कार आपण करायलाच हवेत, तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल। हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, परंतु त्यांच्या दहनविधीला हेच सनातनी ब्राह्मण आले नाहीत, उलट त्यांचा त्रास देणे चालूच आहे। ज्योतिराव, आम्ही आहोत ना सर्व तुमच्या बरोबर। मोरेश्वर, आपण सर्व आहात म्हणून स्त्रियांसाठी शिक्षण, बालविधवांसाठी कार्य, अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम अशा प्रकारचे सर्व कार्य करू शकतो, पण म्हणून आपल्याला आबांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा आहे। तो कसा ज्योतिराव? हे बघा, कावळ्यांना पिंड अर्पण करून सद्गती मिळेल या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही। जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे। त्यापेक्षा आपण आबांच्या अंत्यसंस्काराला अनाथ अपंगांना भोजन देऊ, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके देऊ, तसे दरवर्षी वर्ष साध्याला आबांच्या स्मरणार्थ हेच कार्यक्रम आपण राबवत जाऊ। या निर्णयाला माझे संपूर्ण सहकार्य आहे। सदाशिव, घराची शेतीची विभागणी करण्याचा प्रश्न नाही, कारण मला वडिलोपार्जित मालमत्तेचा मोह नाही।
दुकान मळा राहता वाडा राजारामाकडेच राहूद्या, मात्र वाड्याच्या दारातील पाण्याचा हौद मी माझ्याकडे ठेवणार आहे. पाण्याचा हौद आणि तो कशासाठी? पुण्यामध्ये पेशव्यांनी ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधलेले आहेत, पण तिथे महारामांना पाणी मिळत नाही आणि महानगरपालिकाही तशी सोय करत नाही, म्हणून पाण्याचा हौद मी माझ्याकडे ठेवलेला आहे. तो अस्पृश्यांना खुला करून पाणी भरून देणार आहे, त्यामुळे पाणीवाडा करीत दारोदारी भटकण्याचे अस्पृश्यांचे कष्ट कमी होतील, तसेच नाल्याचे गढूळ पाणी पिऊन त्यांना होणारे आजारही थांबतील. वा ज्योतिराव, वा. माझा तुमच्या कामाला पूर्ण पाठिंबा आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, ही माझी वीर भरपूर पाणी आहे यात. आजपासून तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही येत जा आणि इथून भरपूर पाणी घेऊन जात जा. अहो ही वीर तुमचीच, असं घालू नका. ही वीर आजपासून खरंच तुमची आहे. भरा पाणी तुम्ही. पाणी म्हणजे जीवन, परमेश्वराचीच निर्मिती. त्यात कसला आला फरक? या मी देतो तुम्हाला पाणी. तात्यासाहेब. अरे या ना नवा, बसा. हो बसतो. काय नाही नवा, कसं काय चाललंय? बरं पीक पाणी? तात्या पीक पाणी एकदम चांगलं आहे. बरं नवा, माझ्यासाठी एक गोष्ट कराल? बोला तात्यासाहेब. अहो तुमच्यासाठी काही पण करायची तयारी आहे मग. अहो तुम्ही तुमचे सगळे आयुष्य लोकांसाठी झिंजवलेत आणि आम्ही तुमच्यासाठी काहीच करायचं नाही का? बोला तात्यासाहेब, मन मोकळेपणाने बोला. आता तुम्ही आग्रहच करता आहात तर मनातलं बोलून टाकते. तुमची राधा आमच्या यशवंताला द्या. लोकनिंदेला भीक नाही घालत मी, तुम्ही नुसती आज्ञा करा, तुमच्यासाठी जीव सुद्धा घाण टाकेल. आता तुम्ही आग्रहच करता आहात तर मनातलं बोलून टाकते. तुमची राधा आमच्या यशवंताला द्या. एवढेच ना दिली माझी राधा, मी तुमच्या यशवंताला दिली. हे तर माझं भाग्यच आहे, यशवंतासारखा सुशिक्षित मुलगा आणि तुमच्यासारखे सासू सासरे, असे तर मिळणे भाग्यच आहे ना. पण यशवंताचा जन्म ते सर्व माहीत आहे मला. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे की यशवंत हा तुमचा मुलगा आहे आणि तो तुमचा वारसा चालवणार आहे. पण आता माझं एकच म्हणणं आहे की आता राधा कुठेतरी तिसरी पास झाली, चौथी पास झाली की लग्न करू आणि सध्या तरी साखरपुडा उरकून घेऊ. छान कल्पना आहे, पण तुमच्या हडपसरला चांगली शाळा नाहीये. आता ती आमचीच होणार आहे. आता तिला चौथीला आमच्या पुण्यातच ठेवा. अहो आमच्याकडचं वळणही लागेल तिला, त्यामुळे मी स्वतः तिचा अभ्यास करून घेईन. घरकामाचं थोडं सुद्धा ओझं तिच्यावर नाही पडू देणार. अहो मी शिकत होते तेव्हा आमच्या मुलीने मला कामाला हातही लावू दिला नव्हता. घरचे बाहेरचे सारं त्या सांभाळत असे. आता माझा वेळ कमी झाला आहे, तेव्हा मी स्वतः राधेच्या शिक्षणाकडे लक्ष देईन. तुमचे म्हणणे मला मान्य आहे, मी 2-3 दिवसातच राधेला घेऊन तुमच्याकडे येतो. अच्छा तसाहेब, येतो मी, मला जायचं आहे. हो या. साठी जवळ आली आहे. पूर्वीसारखी प्रकृती ही साथ देत नाहीये. निर्मिकांचे हे कधी निमंत्रण येईल काही सांगता येत. असे का बरे बोलता? अरे सावित्री, ती त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. म्हातार पण जवळ आले नाही. आपला यशवंतही आज्ञा नाही.
तुला ठाऊकच आहे, म्हणून मला असं वाटत की माझं मृत्यूपत्र बनवून टाकावं. संध्याकाळच्या वेळी असं अशुभ नका बोलू. आहे पण मला भरल्या जुड्याने जायची इच्छा आणि अर्ध्या शतकावर मला एकटीला सोडून तुम्ही निघालात तरी कुठे. मृत्यूपत्र केले म्हणजे लगेच मृत्यू येणार आहे असं थोडंच, पण यशवंत आपला दत्तक मुलगा ज्याचे पुत्रकुल माहित नाही असा उद्या आपले दोघांचे काही बरे वाईट झाले तर त्याला फाडून खातील सगळे देशोधडीला लावतील. त्याच्या कल्याणासाठी तरी सारे रिसर लिहून ठेवायला. आपला विचार मला हे पटतो, पण मृत्यूपत्र म्हटले की अंगावर काटाच येतो. राजाराम दादा तर हयात नाही, त्याच्या मृत्यूपूर्वीच आपण अलग झालतो आणि प्रत्येकाची स्थावर जंगमिष्ठी झाली हे चांगलं झालं. आता आपल्या मिळकतीचे फक्त आपणच मालक आहोत. यशवंत आता पुढे 13 वर्षाचा झाला, अद्याप त्याचे शिक्षण लग्न सारेच मार्गी लागायचे. आपली स्थावर जंगम मालमत्ता त्याला द्यावी अशी माझी इच्छा. तुला हे मान्य आहे ना? तसे स्पष्ट शब्दात मी लिहून ठेवतो. उद्या आपला पुतण्या गणपतीने हक्क सांगायला नको. यशवंत आपला वारसा आहे हे खरं, पण लहान वयात मिळकत हातात आली तर तो बिघडणार तर नाही ना? तो पैशाचा उपयोग व्यसनाधीनतेसाठी तर करणार नाही ना? याची मला सारखी भीती. हे बघ, आपण संस्कार केले आहे, त्याने आपले कार्य पुढे चालू ठेवावे यासाठी त्याला सुयोग्य शिक्षण आहे. त्यांना इंग्रजी सरकारची एकनिष्ठ राहून आणि आपल्या सत्यशोधक समाजाची चळवळ पुढे चालू, स्त्री शुद्धांच्या हक्कासाठी लढा द्यावा एवढीच माझी आकांक्षा आहे. पण दुर्दैवाने तो उन्हाळ निघाला तर काय करायचे मी लिहून ठेवले, तुला वाचून दाखव. आमचे मिळकतीवर आमचे भगवान व पुतण्या गणपत राजाराम फुले वगैरे कोणाचाही वारस नाही. उभयतांच्या पश्चात आमचा मुलगा यशवंत आमचे स्थावर जंगम व इतर प्रकारच्या मिळकतीचा मालक असून तो जाणता व सज्ञान झाल्यावर त्यातला केवळ तशी वैवाट व मालकीचे करून त्याने आपले वंश परंपरा असेच लिहिले तिथे. तो उन्हाळ परकी लोकांच्या मुलांसारखी वर्तणूक करू लागला तर माझ्या स्त्रीने सत्यशोधक समाजातील सभासदांच्या बहुमताने चिरंजीव यशवंतास पुण्यातील घर नंबर 394 अथवा माझ्या वाटणीच्या वाड्यातील शेतातील मळ्यातील हिस्सा देऊन त्यास बाकी सर्व इस्टेटीमध्ये रद्द करा आणि समाजातील सभासदांच्या बहुमताने यशवंताच्या जागी माळी कुणबी धनगर वगैरे सर्व शुद्ध समाजातील जो कोणी मुलगा सर्व मुलांमध्ये हुशार व लायक निघेल त्यास माझ्या मिळकतीचा मालक करून त्याच्या हातून हे सर्व काम करून घ्या. छान केले. यशवंत गरीब मुलगा आहे आपल्या आत, पण उद्याचे कोणी पाहिले? उद्या दुर्दैवाने तो उन्हाळ निघाला तर अशी व्यवस्था करणे चांगले नाही. आपल्यावर ब्राह्मणांकडून अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत हेही आपण लिहून घेऊ. सत्यशोधक समाजाची मंडळी ते काशी घेते, पण तरीही उल्लेख करून ठेवतो. एकतर आम्हा उभयतांच्या मृत्यूनंतर सर्व विधी सत्य समाजयुक्त करावायस फक्त चिरंजीव यशवंतास मात्र अधिकार आहे. आम्हा उभयतास शेवास ओढलं पाहिजे श्रीवाजाप्रमाणे शक्यनुसार मिठास घालून पुरा. शूद्रादी अतिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या आर्यभट्ट
ब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांची सुद्धा माझ्याशी ओळखवत संबंधी करत असलेल्या व्यक्तीवर सवलतीनुसार पडून गेले. बरोबर लिहिले आहे तुम्ही. आयुष्यभर आपण जी भूमिका मांडत आलात त्याला हे योग्यच आहे. तात्या साहेब आता आपली तब्येत चांगली होईल, आता आपण आराम करा, आता येतो मी. असे रडण्यासारखे का माझी प्रकृती आहे? मग कार्यकर्त्यांनी तुम्हाला पुण्यात एवढ्या तातडीने का पाठवले? असे काय करतेस? त्यांचे बरोबर आहे. एक तर मी नुकताच दुखण्यातून उठलो होतो, त्यातूनच राष्ट्रीय अधिवेशन, म्हणून त्यांनी मला फक्त महत्वाच्या कार्यक्रमाला बोलवून केले. शिवाय मुंबईत मला दुसरा कार्यक्रमही नव्हता. मग आता विश्रांती करणार कि पुन्हा कार्य सुरू? जेवढे शक्य आहे तेवढे केलेच पाहिजे, आणि तेही अखेरच्या क्षणापर्यंत चालूच राहणार, त्यात खंड पडणार नाही. प्रकृती बघूनच आता सर्व व्यवहार चालू आहे. प्रकृतीला जपावे आणि राहिलेले दिवस विश्रांती घेऊन आनंदात घालवावे. बरे, तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी प्रयत्न करतो. मग तर झालं ना समाधान? तस होईल तेव्हाच समाधान झालं असे मी मानते, तोपर्यंत नाही. तू खूप महान आहे सवित्री. सावित्री, खिडकी जरा उघडायची होती. अहो, खिडकी जरा उघडा बरं. सावित्री, पाहिले सूर्योदय कसा दिसतोय ते? निरखा थोडस कसा आता?
एवढे हसायला काय झाले? अगं सावित्री, कालचा सूर्यास्त झाला म्हणूनच आजचा सूर्योदय दिसतो. माणसाला मृत्यूचे केवढे भय वाटते. सावित्री, मृत्यू हा अटळच असतो. तो एक ना एक दिवस हे सर्व काही नाहीसे होणारच. मग ते आज असो किंवा काही वर्षानंतर. पण आज असे का बोलता? अगं सावित्री, जीवन किती वर्ष जगला त्याला फार सांग. जीवन कसे जगलात याला महत्व आहे. नाही तर चंदनाची नापी राहिली नसती. सारांनी वटवृक्षाचे कौतुक केले. जो आनंद चंदनाच्या माथीला राहिलेला आहे तोच आनंद मी उपभोगतो. खरंच सावित्री, मी समाधानी आहे, सुखी आहे, तृप्त आहे. आज दारी आलेल्या मृत्यूचे स्वागत करायला मी तयार आहे. सर, त्याचे मला काही काही भय वाटत नाही. असं नका हो बोलू. सावित्री, हा सूर्य उगवतो पण आता मावळे. यशवंत टिटवे धरणार नाही. का रे? तो आपल्या जातीचा नाही, आम्ही त्याला टिटवे धरू देणार नाही. तो कोण, कुठल्या जातीचा, कुणास ठाऊ? एका विधवेचा अपत्य. तो ते कुठलं आपलं अपत्य? अरे मी दत्तक पुत्र आहे त्यांचा. असेल असेल, दत्तक पुत्रच ना. खरा रक्ता मासाचा पुत्र आहेस का तू त्या दोघांचा? नाही ना? मग नाही. पण ज्योतिरावांनी सांगून ठेवलंय की नातेवाईक असो या इतर कोणी असो, माझ्या कार्यक्रमाला ज्यांनी विरोध केला असन त्याला माझ्या प्रेताला हात लावू देऊ नका. महादेव, सदाबा, रक्ताच्या गोष्टी करतात तुम्ही? हा, कधी आमची चौकशी तरी केलीत का? ते गफारचा, ते उस्मानशे, ती पतिमा, गोवंडे, परांजपे, रानबा, डॉक्टर गुले, अशी किती नावं सांगू मी तुम्हाला? हे सारे आमचे नातेवाईक आहेत. ते मेजर कँडी, रिवत साहेब, हेही आमचे नातेवाईक आहेत. त्यांनी नेहमी आम्हाला मदत केली. त्यांनी केवळ आर्थिक मदत केली नाही, मानसिक बळही दिलं. माझे पती जिवंत असताना कधी आमच्याकडे फिरकलेही नाही तुम्ही. तेव्हा कुठे गेलो होतं तुमचं हे रक्ताचं नातं? तुम्ही आमच्या टवाळक्या करणाऱ्या लोकांना साथ दिली, नेहमी आमच्या कामाला विरोध केला. तेव्हा आम्हाला साथ न देणारी तुमच्यासारखी माणसं आम्ही जवळची मानायची? की सनातनाच्या नीतीची, बहिष्काराची पर्वा न करता काळजाच्या मार्गाने आम्हाला मदत करणारी माणसं आम्ही जवळची मानायची? आमच्या सत्यशोधक समाजाच्या नेहमी विरोधात होता. तुम्ही भटांना साथ दिली आणि आम्हाला घर सोडायला भाग पाडले. ज्योतिरावांचा नेहमी तुम्ही अपमान केला. पण नाही, त्यांनी मृत्यूपत्रात साफ लिहिलंय, या नीच लोकांना माझ्या प्रेताला हात लावू देऊ नका. निघून जा तुम्ही, यांचे कार्य आता मीच समोर येणार. मीच धरते टिटवं.